तुम्ही आता एक थोड़ी है। एक करें है। तो, तो एक महायुती थोडी जेल होते म्हणजे एकत्रितपणे थोडं काम करायला लागले की काय असं वाटायला लागलं असं त्यांचं एक दिसणं मत होतं तर त्याच अनुषंगाने सारंगजी तुम्हाला दुसरा प्रश्न आहे की महायुतीने एकत्र काम करावं आणि जर काही आता या जागा वाटपामध्ये बंडखोरी वगैरे होत असेल तर ती रोखावी अशा सूचना अमित शहा यांनी केल्यात आजच बैठक झाली नेत्या मंडळींची तर महायुतीच हे आव्हान कसं पेलेल असं तुम्हाला वाटेल महायुतीला आव्हान हे पेलावंच लागेल याचं कारण असं आहे की लोकसभेचा जो एकूण परफॉर्मन्स बघतात त्यामुळे आता ते सगळेजण सावध झालेत आणि दुसरी गोष्ट मला अशी वाटत की आत्ताचे जे युतीमधले जे सगळे सिटिंग आमदार आहेत त्या आमदारांच्या जागांचा काही प्रश्न नाही आहे त्यांच्याकडे बंडखोरी होण्याची शक्यता असलेले संपूर्ण राज्यातले मतदारसंघ जर आपण काढले तर त्यांची संख्या मला असं वाटतं दहा ते पंधराच्या घरात हो, आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठी नाही आहे संख्या ती आणि कसं असतं की याच्यामध्ये वेगवेगळे मार्ग नेते वापरतात आणि ते वापर त्यांचं ते कामच असतात कालचं आपण एक उदाहरण बघितलं की राजपुरोहित हे नाराज झाले होते आणि त्यांनी नार्वेकरांना तिकीट दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती पण ती ते नाराजी त्यांची काही तासच टिकली आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत घातल्यानंतर ते म्हणाले की मी नार्वेकरांचं काम करायला तयार मी करेन काम अशा प्रकारची अशा प्रकारचे मार्ग हे काढले जातात आणि ते मार्ग काढण्यात मध्ये सत्ताधारी पक्षांना नेहमीच जास्त अनुकूलता असते आपण पाहिलं तर निवडणुका जाहीर होण्याच्या आधी ज्या पद्धतीने अनेक महामंडळांच्या नियुक्त्या झाल्या अनेक महामंडळ निर्माण झाली नवीन त्याच्यावरती वेगवेगळ्या पक्षांच्या म्हणजे तिन्ही पक्षांच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची वर्णी लागली त्यावेळेलाच तो एका अर्थाने पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने ट्रबल शूटिंग ज्याला म्हणतात आपण त्या अर्थाने ते सुरू झालेलं होतं आता निवडणुकांच्या वेळेला प्रत्यक्ष ज्या वेळेला बंडाचा नेता बंडाचा झेंडा एखादा नेता किंवा कार्यकर्ता घेतो त्यावेळेला ति तेव्हा त्याला ते तिथे आमदारच व्हायचं असतं असं नाही आहे त्याला म्हणायचं असतं की माझ्याकडे लक्ष द्या किंवा भविष्यातल्या माझ्या कारकिर्दीची किंवा वाटचालीची काहीतरी तुम्ही तरतूद करा अशा प्रकारची आश्वासनं कार्यकर्ते घेतात अनेक वेळेला इतरही अनेक गोष्टी असतात अनेक व्यवहार असतात ते होतात आणि बहुतेक वेळेला अशी बंडखोरी ही क्षमते बंडखोरी क्षमत कधी नाही ज्या वेळेला नेत्यांनाच हवं असतं की हा बंडखोर तिथे लढावा आणि जिंकावा त्यावेळेला ती बंडखोरी शमत नाही आता अशा प्रकारचं शिंदे आणि फडणवीस फडणवीस आणि पवार पवार आणि शिंदे अशा प्रकारचं जर काही होत असेल तर मात्र ती बंडखोरी शमणार नाही पण आत्ता तरी तूर्त मला असं वाटतं की असं युतीमध्ये आत्ता दिसत नाही आहे शैलेंद्रजी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागा वाटपाबाबत